हॅलो वॉरियर्स आज आपण या व्हिडिओमध्ये कंबाइनमेंट्स दोन हजार वीसचा पेपर वन जो होता जो की अकरा सप्टेंबर दोन हजार बावीसला झाला होता अकरा सप्टेंबर दोन हजार बावीसला याच्यामधले जे इंग्लिशचे क्वेश्चन्स आहेत त्याचं एक्सप्लेनेशन पाहणार आहोत खरं तर डेली आपण काय करतो की आपलं जे डिस्कशन होतं त्या डिस्कशनमध्ये आपण इंग्लिशचे क्वेश्चन्स घेतो बट काही कारण काल नाही घेता आलं व्ही सी आणि कंबाईंड मेंट्स दोन हजार वीसचा जो पेपर आहे तो मागे आहे तर जे इंग्लिशचे क्वेश्चन्स आहेत कंबाइंड मेंट्स दोन हजार वीसला आलेले तर ते आपण या लेक्चरच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत घेऊन येते आणि ॲज युजल जसं मी तुम्हाला नेहमी एक्सप्लेनेशनचे जे फोटोज आहेत ॲनालिसिसचे uh, ते जे सेंड करत असते तर त्या पद्धतीने सेंड करेन किंवा मग ही जी पी डी एफ आहे तीच मी तुमच्यासोबत शेअर करेन ठीक आहे आपल्या रेग्युलर ग्रुपवरती तर आज आपण इंग्लिशचे क्वेश्चन्स पाहतोय मग कंबाईन दोन हजार वीसचा जर पॅटर्न पाहिला तर जनरली याच्याबद्दल जे काही uh, बाकी लोकांनी म्हणजे जे पण इंग्लिशमधले एक्सपर्ट्स आहेत त्या लोकांचं जे प्रेडिक्शन आहे किंवा त्यांचं जे मत आहे त्यांच्या म्हणण्याप्रमाणे हा जो पेपर होता तो थोडासा हार्ड होता बट मला वैयक्तिकरित्या असं वाटतं की म्हणजे हार्ड वाटण्याचे कारण काय आहे की याच्यामध्ये वुकॅपवरचे क्वेश्चन्स जास्त आले होते म्हणजे ॲज कम्पेअर्ड टू जर तुम्ही बाकीचे क्वेश्चन पेपर्स पाहिले तर त्याच्यामध्ये वोकॅपचे जे क्वेश्चन्स असतात ते आपल्याला माहिती आहे की ठरावे कधी कधी दहापर्यंत जातात बारापर्यंत जातात या पेपरमध्ये खूप सगळे वोकॅपचे क्वेश्चन होते आणि मग बाकी जे मी तुम्हाला नेहमी सांगते की तुम्हाला डिग्री करायची आहे क्वेश्चन टॅग करायचा आहे चेंज द व्हॉइस करायचा आहे आय थिंक चेंज द व्हॉइसचा क्वेश्चन नव्हता बट पंक्च्युएशन मार्क पण सांगितले की प्रत्येक वर्षी एकतरी क्वेश्चन दिसतो जो की थोडासा निग्लेक्टेड पार्ट असतो तर त्याच्यावरती क्वेश्चन आलेले आहेत वोकॅपचे खूप सगळे क्वेश्चन्स आहेत डिग्रीचा तर मग जे काही फॉर्म्युलाज मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेत त्याच्यावरून तुमचे ते क्वेश्चन जे आहे ते सुटत होते मग जर आपण पहिला प्रश्न पाहिला याच्यामध्ये तर पहिला प्रश्न जो आहे आयडेंटिफाय द सेंटेन्स ऑर सेंटेन्सेस पंक्च्युएटेड करेक्टली पहिलाच जो क्वेश्चन आहे तो पंक्च्युएशन मार्कवरती दिलेला आहे पहिलाच क्वेश्चन हा पंक्चुएशन मार्कवरती दिलेला तुम्हाला पाहायला मिळतो मग जर तीन विधानं इथे जर पाहिली आपण

तर इथे पहिलं जे सेंटेन्स आहे इथे तुम्हाला काही पंक्च्युएशन मार्क दिसत आहेत जसं की इथे एक आहे सेमी कॉलन इथे सेमी कॉलन आहे आणि त्याच्यानंतर इथे फुल स्टॉप दिसतोय तर इथे रॉंग काय आहे आणि करेक्ट काय आहे ते तुम्हाला ओळखायचं well man, आहे आपण दुसरं सेंटेन्स पण वाचून घेऊयात डॉक्टर हरीश इज वेल मॅनर्ड मॅन आणि तिसरं सेंटेन्स आहे द कंट्री क्लब इज क्लोज मग जर तुम्ही थोडंसं ऑब्झर्वेशन केलं तर तुमच्या लक्षात येईल की पहिल्या क्वेश्चन पहिल्या सेंटेन्समध्ये इथे ब्राईटच्या इथे सेमी यूज केलेला आहे ॲक्च्युली इथे दोन सेंटेन्सेस आहेत द मून वॉज ब्राईट द फिश वर बिटिंग राईट तर इथे ॲक्च्युली कॉमा असायला पाहिजे पण तरीसुद्धा जर या सेंटेन्समध्ये तुम्हाला हे करेक्ट आहे की नाही हे जर तुम्हाला फाइंड आउट करायचं असेल तर पुढे जाऊन इथे तुम्हाला अँड दिसतो आहे आणि जर अँड असेल तर इथे सेमिकॉलनची गरज नाही सेमिकॉलन किंवा कॉमा कशाचीच गरज नाही आहे जर इथे अँड असेल तर कारण अँडने जेव्हा आपण दोन सेंटेन्सेस जोडतो तर अँडच्या पूर्वी आपण कुठलंही पंक्च्युएशन मार्क यूज करत नाही त्यामुळे पहिलं जे आहे ते तुमचं जातं आणि मग त्याच्यामुळे चौथा ऑप्शन आणि पहिला ऑप्शन तुमचा एलिमिनेट होतो कारण एक आणि चारमध्ये तुम्हाला ए दिलेला आहे दुसरं जे विधान आहे त्याच्यामध्ये आहे डॉक्टर हरीश इज वेल मॅनड मॅन द वेल मॅनड हे अशा पद्धतीनेच लिहिलं जातं असतो मध्ये त्यामुळे दुसरं जे सेंटेन्स आहे ते करेक्ट आहे आणि तिसरं जर पाहिलं तर बऱ्याचदा असं आपल्याला वाटतं की याच्यामध्ये फक्त जो फुल स्टॉप आहे तो करेक्टली यूज आहे त्याच्यामुळे ते सेंटेन्स आलं पण इथे आणखी एक गोष्ट लक्षात घ्यायची की इथे कंट्री क्लबमध्ये सी जो आहे कंट्री आणि क्लबमधला सी तो कॅपिटल दिला आहे तर जेव्हा तुम्ही पंक्च्युएशन मार्क्स अभ्यासत असता मी हे तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे आपल्या डिस्कशनमध्ये की वेळेला तुम्ही कुठलंही प्रॉपर नाऊन लिहित आहात तर प्रॉपर नाऊनचं फर्स्ट लेटर हे ऑलवेज कॅपिटल असतं ठीक आहे त्याच्यानंतर काही ठराविक नावं असतात त्यांचं पण तुम्हाला जसं की आता इथे कंट्री क्लब आहे तर ते एक प्रॉपर नाऊनमध्ये येतं आणि कंपाऊंड नाऊन आहे ॲक्च्युली हे तर याचं जे फर्स्ट लेटर आहे ते कॅपिटल यायला पाहिजे आणि कॅपिटल हे काउंट केलं जातं ज्यावेळेला तुम्ही पंक्च्युएशन्स अभ्यासत असता त्याच्याशी रिलेटेड बरेचसे प्रश्न या पंक्च्युएशनशी संदर्भात आपण ऑलरेडी पाहिलेले आहेत त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन जर आपण पाहिला तर फिफ्टी टू नंबरचा क्वेश्चन आहे फिफ्टी टू नंबरचा क्वेश्चन आहे द वर्ड टॅसिटॉन इज अँटोनिमस विथ आता याचा अँटोनिम तुम्हाला विचारलेला आहे टॅसिटर्नचं तर याचं मिनिंग तुम्हाला ॲटलीस्ट माहिती असायला पाहिजे की टॅसिटर्न म्हणजे काय असतं ऑप्शन जर पाहिले आपण तर क्लिअर टॉकेटिव्ह अनकम्युनिकेटिव्ह अँड स्पीचलेस हे चार ऑप्शन्स तुम्हाला दिलेले आहेत तर ता टॅसिटर्नचा अर्थ काय होतो अनकम्युनिकेटिव्ह म्हणजे मितभाषी ज्याला तुम्ही मराठीमध्ये म्हणता कमी बोलणारा आणि मराठीमध्ये सुद्धा मितभाषी हा शब्द खूप वेळा आयोगाने विचारलेला आहे तर जिथे जिथे तुम्ही वोकॅप करताय इंग्लिशचं मी वारंवार सांगितलं प्रत्येक क्वेश्चन पेपरमधून जेवढे जास्तीत जास्त शब्द गोळा होत आहेत सगळे तुम्हाला लिहायचे आहेत आणि सगळ्याची रिव्हिजन तुम्हाला करायची आहे कारण तेच तेच क जे हे आहेत वर्ड्स आहेत ते तुम्हाला पुन्हा पुन्हा पाहायला मिळतात मग टॅसिटनचा अर्थ जर असा होत असेल की जो मितभाषी आहे कमी बोलणारा आहे तर तुम्हाला इथे अँटोनिमस विचारलं आहे आणि मी नेहमी तुम्हाला एक गोष्ट सांगितली आहे की जेव्हा पण प्रश्न येतो तर ॲक्च्युली काय विचारलेलं आहे त्याला अंडरलाईन करणं किंवा त्याला बॉक्स करणं हे तुमचं पहिलं काम असलं पाहिजे कारण बऱ्याचदा तुम्हाला हे माहिती असतं टॅसिटन माहिती असतं त्याचं मिनिंग माहिती असतं पण पुढे काय विचारले हे तुम्ही पाहत नाही आणि तुम्ही काय करता टॅसिटनचं मिनिंग जो आहे म्हणजे सी तुम्ही डिरेक्टली ऑप्शन फोर लिहून टाकता का कारण तुम्हाला असं वाटतं की टॅसिटन विचारलं टॅसिटन म्हणजे वाचलं वाचलं तुमच्या लक्षात येते की अरे हां हे मला माहिती हो आहे आणि तुम्ही डिरेक्टली उत्तराकडे जाता बट इंग्लिशच्या बाबतीत हे खूप वेळा कन्फ्युजन होतं की ॲक्च्युली काय विचारलेलं आहे हे आपल्या लक्षात येत नाही आणि त्याच्यामुळे मग आपली उत्तरं चुकतात मग याच्यामध्ये टॅसिटनचं अपोजिट काही येईल तर टॉकेटिव्ह टॉकेटिव्ह कोण असतो टॉकेटिव्ह असतो टॉकेटिव्ह असणारी व्यक्ती कोण सुप्रिया मॅम लायकिंग टू टॉक अ लॉट म्हणजे ज्याला खूप बोलायला आवडतं जसं की मी सतत बडबड करत असते सो आय एम टॉकेटिव्ह आय एम नॉट टॅसिटन मी अशी गप्पने बसू शकते किंवा कमी बोलणारी नाही आहे पण खूप लोक असे असतात जे तुम्हाला माहिती असतील की जे मितभाषी असतात तर इथे तुम्हाला अँटोनिमस विचारलं आहे म्हणजे बीमध्ये तुमचं उत्तर दिलं आहे बट ॲज युजुअल जसं नेहमी मी, मी सांगितलेलं आहे की आधी ऑप्शन पहा इथे आन्सर ऑप्शन्स जे आहे तिथे मात्र तुम्हाला बी ॲक्च्युली येस दोनमध्येच दिलेलं आहे बट बऱ्याचदा असं असतं की बी जे आहे ते तीनमध्ये चारमध्ये कुठेतरी दिलेलं असतं ठीक आहे हे चार जे आहे ते चुकीचं आहे त्याच्यामुळे फिफ्टी टू नंबरच्या क्वेश्चनचं जे आन्सर आहे ते ओनली बी म्हणजे टॉकेटिव्ह हे येईल क्लिअर म्हणजे काय असतं क्लिअर स्पष्ट तुम्हाला माहिती आहे टॉकेटिव्ह म्हणजे ज्याला बोलायला फार आवडते किंवा जो खूप जास्त बोलतो अनकम्युनिकेटिव्ह म्हणजे मितभाषी म्हणजेच टॅसिटन आणि स्पीचलेस स्पीचलेस म्हणजे काय नॉट एबल टू स्पीच स्पीक नॉट एबल टू स्पीक म्हणजे काय असतं असं आहे का इथे करेक्शन करून घ्या नॉट एबल टू स्पीक मी स्पीच लिहिलं नॉट एबल टू स्पीक म्हणजे काय असेल असं आहे का की त्या माणसाला बोलता येत नाही नाही तुम्ही बऱ्याचदा पाहता ना की एखादा परफॉर्मन्स होतो स्टेजवरती आणि मग ज्यावेळेला कमेंट्स द्यायच्या असतात त्यावेळेला ते जे जजेस असतील किंवा जे कोणी प्रेक्षक असतील ते म्हणतात आय एम स्पीचलेस म्हणजे काय बोलावं हे सुचत नाही ठीक आहे त्यावेळेला त्याला आपण स्पीचलेस असं म्हणतो हा होता फिफ्टीन नंबरचा क्वेश्चन त्याच्यानंतर पुढचा जर क्वेश्चन आपण पाहिला फिफ्टी थ्री नंबरचा तर हा नेहमीप्रमाणे आयोगाचं म्हणजे ठरलेलं असतं की एखादा तरी क्वेश्चन असा आयोग विचारतो ज्याच्यामध्ये तुम्हाला करेक्ट स्पेलिंग जी आहे ती फाइंड आउट करायची असते आणि याच्यामध्ये खूप सगळे वर्ड्स दिलेले असतात जनरली आयोगाने काय केलेलं असतं की चार वर्ड्स घेतलेले असतात आणि हे चार वर्ड्स चारही ऑप्शन्समध्ये दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये कुठल्या तरी तीन ऑप्शनमध्ये कुठल्या ना कुठल्या शब्दाचं स्पेलिंग हे चुकवलेलं असतं बट हा जो पेपर आहे जो की अकरा सप्टेंबर दोन हजार बा दोन हजार बावीसला झाला याच्यामध्ये आयोगाने चार ऑप्शनमध्ये वेगवेगळे वेग शब्द घेतलेले आहेत आणि चारही ऑप्शनमधल्या शब्दांमध्ये मिस्टेक केलेले आहेत काहीतरी म्हणजे एक करेक्ट ऑप्शन आहे तो सोडून बाकीच्या याच्यामध्ये काही ना काही मिस्टेक केली आहे सो तुम्हाला खूप सगळे शब्द त्यांचे स्पेलिंग्स माहिती असणं इथे आवश्यक आहे तर याचं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे ऑप्शन एक ठीक आहे तर आता हे जे काही वर्ड्स मी घेते हे घ्यायचं कारण काय आहे की याच्यातून तुमची वोकॅप पण स्ट्रॉंग होते कारण इथे जरी तुम्हाला करेक्ट स्पेलिंग विचारलेलं असेल किंवा कुठला वर्ड जो आहे तो करेक्टली स्पेल केलेला आहे असं जरी विचारलेलं असलं तरी नेक्स्ट टाईम मे बी असं होऊ शकतं की याच्यातलाच एखादा शब्द तुम्हाला वोकॅबलरीमध्ये विचारला आहे आणि आयोगाचे जर पेपर तुम्ही चेक केले तर तुम्हाला वारंवार जुन्या प्रश्नपत्रिकांमधूनच प्रश्न रिपीट झालेले खूप मोठ्या प्रमाणावरती आढळतील मग जर पहिला आपण पाहिलं तर पहिला, पहिला शब्द आहे करेजियस करेजियस म्हणजे कोण असतो जो धाडशी आहे शूरवीर आहे करेजियस तो ठीक आहे त्याच्यानंतर सर्व्हिसिएबल हे पण करेक्ट आहे सर्व्हिसिएबल म्हणजे असं जे की तुमच्या उपयोगी पडू शकतं त्यानंतर परसिवरन्स परसिवरन्स म्हणजे काय असतं तर चिकाटी एखादी गोष्ट पकडून ठेवणं किंवा जिद्द परसिवरन्स आणि त्याच्यानंतर आहे ऑब्झर्वेटरी ऑब्झर्वेटरी तुम्हाला माहिती की एखाद्या ठिकाणी उभं राहून ऑब्झर्वेशन करण्यासाठी निरीक्षणासाठी जी जागा असते त्याला ऑब्झर्वेटरी म्हटलं जातं बऱ्याचदा उंचच्या उंच बिल्डिंग्ज असतात त्याच्यावरून जसं की आत्ता रिसेंटली चंद्रग्रहण वगैरे झालं तर ते पाहण्यासाठी वगैरे तर ता त्याला ऑब्झर्वेटरी असं जा, म्हटलं जातं सो पहिलं जे पहिला जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये असणारे सगळे जे से सॉरी स्पेलिंग्ज आहेत वर्ड्स आहेत ते करेक्ट आहेत ठीक आहे ऑप्शन टू जो आहे त्याच्यामध्ये बेनिफिशंट असं दिलेलं आहे, आहे -E 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 दिले। तर बेनिफिशंटचं स्पेलिंग चुकवलेलं आहे कारण बेनिफिशंटमध्ये ई एन ई एफ आय ई एन टी असं असतं सी ई एन टी ठीक आहे आणि याचा अर्थ होतो परोपकारी मी इकडे लिहून दिले त्याच्यानंतर एपिडेमिक एपिडेमिक तुम्हाला माहिती की जे साथीचे रोग असतात ते एपिडेमिक त्याच्यानंतर होमोजिनियस म्हणजे एक सं एकसंघ एकसंघ तर आ, हे तुम्हाला दिसतं इथे होमोजेनियस एच ओ एम ओ जी ई एनई ओ -E यू एस ठीक आहे आणि त्याच्यानंतर मिसेलेनियस मिसेलेनियस तर याच्यामध्ये पण हे जे स्पेलिंग आहे ते करेक्ट आहे ठीक आहे तर दुसऱ्यामध्ये बेनिफिशियंट जे आहे बेनिफिशियंट ते चुकीचं दिलेलं आहे आई नसायला पाहिजे त्याच्यामध्ये त्यानंतर जर तिसरा ऑप्शन पाहिला तुम्ही तर पॉपर पी ए यू पीई आर -E म्हणजे गरीब असतं त्याचा अर्थ त्याच्यानंतर दुसरा जो शब्द आहे तो इथे चुकीचा आहे प्लॅनेटेरियम असं पाहिजे ते प्लॅनेटेरियम इथे प्लॅनेटोरियम दिलेलं आहे तर टी ए पाहिजे तिथे त्यांनी टी ओ केलं आहे प्लॅनेटेरियमचा अर्थ होतो तारांगण ठीक आहे जे की कृत्रिम तुम्ही पाहिलं असेल बऱ्याच ठिकाणी कृत्रिम तारांगण असतं तर ते वाला त्याच्यानंतर विजनरी विजनरीचा अर्थ वेगवेगळ्या माध्यमातून घेतला जातो जसं की दूरदर्शी किंवा दूरदृष्टी दुर वगैरे या पद्धतीने आणि त्याच्यानंतर कॅटेगोरियल आता कॅटेगोरियल जो आहे ना त्याचं पण स्पेलिंग इथे चुकवलेलं आहे ते असायला पाहिजे गोरियल म्हणजे हे असं अशा पद्धतीचं स्पेलिंग असायला पाहिजे ठीक आहे तर ता, त्याचा अर्थ होतो स्पष्ट त्याच्यानंतर चौथा जो ऑप्शन आहे त्याच्यामध्ये पहिला वर्ड आहे सजेस्टेबल तर सजेस्टेबल नसतं सजेस्टेबल म्हणजे एस टी आय बी एल ई -e, हे स्पेलिंग इथे चुकवलेलं आहे त्याच्यानंतर दुसरं आहे ॲडमिनिस्ट्रेटिव्ह तिसरा आहे बेवरेज म्हणजे पेय आणि चौथं आहे हिडियस हिडियस म्हणजे भयंकर ठीक आहे तर याच्यातून जे नवीन शब्द तुम्ही शिकलात म्हणजे ऑब्झर्वेटरी तुम्हाला माहिती होतं करेजियस तुम्हाला माहिती होतं एपिडेमिक तुम्हाला माहिती होतं पण बाकीचे काही शब्द असतील जे तुम्ही नव्याने शिकलेले आहात तर हे तुमचं काम आहे की हे जे नव्याने आलेले शब्द आहेत ते तुम्ही लिहून काढाल आणि जेवढा वेळा तुम्हाला शक्य आहे तेवढा वेळा तुम्ही ते रिवाईज कराल त्याच्यानंतर पुढचा जर प्रश्न आपण पाहिला चूज द नियरेस्ट मीनिंग चूज द नियरेस्ट मीनिंग विचारलं आहे मग तुम्हाला नियरेस्ट विचारले तर याला लगेच तुम्ही मार्क करून घ्या की एक्झॅक्टली काय विचारलं आहे अंडरलाईन वर्ड्स द सेम कॉन्ट्रॅक्ट मुटॅटिस मुटांडिस विल बी गिव्हन टू इच एम्प्लॉई आता मुटॅटिस मुटांडिस म्हणजे काय असतं म्युटॅटिस म्युटँडिस असं तर म्युटॅडिस म्युटँडिस काय असतं हा शब्द तुम्ही बऱ्याचदा ज्यावेळेला तुम्ही पॉलिटी अभ्यासता आणि जर तुम्ही इंग्लिशमधलं बुक रेफर केलं असेल किंवा तुम्ही लॉ अभ्यासताना जर तुम्ही इंग्लिशमधलं बुक रेफर करत असाल तर तुम्हाला खूप वेळा हा शब्द जो आहे तो ऐकायला म्हणजे वाचायला मिळाला असेल म्युटॅडिस म्युटँडिस म्हणजे काय असतं तर काही थोडेफार जे आवश्यक आहेत ते चेंजेस करून अदरवाईज बाकी गोष्टी सेमच असतात पण जे आवश्यक आहे ते चेंजेस करून फॉर एक्झाम्पल ज्यावेळेला तुम्ही पॉलिटीमध्ये राष्ट्रपती आणि राज्यपाल अभ्यासता किंवा ज्यावेळेला तुम्ही काही आयोग जे आहेत केंद्र राज्यसंबंधाशी संबंधित असणारे जसे की पुंछी आयोग आहे किंवा सरकारी आयोग आहे हे जेव्हा तुम्ही अभ्यासता त्यावेळेला जिथे म्हणजे जिथे कुठे ज्या आयोगाने किंवा ज्या समितीने अशी शिफारस केली असेल की ज्याप्रमाणे राष्ट्रपतींना पदाची सुरक्षितता आहे त्याच पद्धतीने म्हणजे राष्ट्रपतींना पदावरून काढण्याची जी पद्धती आहे तीच राज्यपालांच्या बाबतीत अवलंबण्यात यावी हे ज्यावेळेला विधान द्यायचं असतं त्यावेळेला व्युटॅटिस मुटॅन्डिस हा शब्द वापरला जातो म्हणजे काय तर जे आवश्यक आहेत ते बदल करून कारण केंद्रामध्ये लोकसभा राज्यसभा आहे राज्यामध्ये काही राज्यांमध्ये फक्त विधानसभा आहे काही राज्यांमध्ये विधानसभा विधानपरिषद आहे तर ज्यावेळेला व्युटॅटिस म्युटँडिस म्हटलं जातं त्याचा अर्थ होतो की जिथे आवश्यक आहे जे नेसेसरी आहे ते चेंजेस करून ठीक आहे तर फिफ्टी फोर नंबरचं आन्सर असेल फिफ्टी फोर नंबरच्या क्वेश्चनचं ऑप्शन थ्री त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन जर आपण पाहिला पॉईंट आउट द ऑड सेंटेन्स आता इथे खूप जण कन्फ्यूज झालेले आहेत आणि मी नेहमी तुम्हाला एक गोष्ट सजेस्ट करेन आयो की आयोगाची की आल्यानंतरचे जे ॲनालिसिसचे व्हिडिओज येतात जे एक्सप्लेनेशन्स येतात तुम्ही जर पाहत असाल तर आयोगाच्या की नंतर आलेले जे आहेत तेच तुम्ही पहा कारण बऱ्याचदा असं होतं आयो की आयोगाच्या आन्सरकीनुसार वेगळं आन्सर असतं आणि जे क्लासचे किंवा कुठल्या कुठल्याही व्यक्तीने यूट्यूबवरती व्हिडिओज अपलोड केलेले असतात त्यांना म्हणजे बऱ्याचदा तुम्ही पाहता की आज तुम्ही पेपर दिला तोपर्यंत लगेच ॲनालिसिसचा व्हिडिओ जो आहे तो अपलोड झालेला असतो आणि तो जर व्हिडिओ तुम्ही पाहत असाल आणि त्याच्यानुसार जर तुम्ही उत्तरं लक्षात ठेवत असाल तर तुम्ही धोक्यात येता कारण आयोगाने जेव्हा उत्तर दिलेलं असतं त्यावेळेला ते खरंच वेगळं असतं आणि हे कंबाईनच्या वेळेला तर खूप मुलांनी पाहिलं की बऱ्याचशा क्लासेसच्या आन्सर की झाल्या मुलांनी स्कोर काउंट केला आणि ज्यावेळेला आयोगाची आली तो खूप सगळ्या क्वेश्चन्सच्या आन्सरमध्ये तफावत होती त्यामुळे याबाबतीत काळजी घ्यायची कारण या क्वेश्चनचा आन्सर जर तुम्ही पाहिलं तर खूप लोकांनी तुम्हाला आन्सर क्वेश्चन नंबर हे ऑप्शन नंबर वन दिलेला असेल पण आयोगाचा आन्सर आहे ऑप्शन फोर तर ते का आहे ते समजून घेऊयात आपण इथे चार सेंटेन्सेस दिलेत काहीही आयोगाने सांगितलेले नाही की तुम्हाला म्हणजे कुठल्या बेसिसवरती ऑड वन आउट जे आहे ते काढायचं म्हणजे कुठलं ऑड आहे ते फाइंड आऊट करण्यासाठी काहीही बेस नाही दिला आयोगाने की याच्यातून हे वाला फाइंड आउट करा जसं की तुम्हाला इफ क्लॉथचे सेंटेन्सेस दिले जातात आणि विचारलं जातं की चुकीचं कुठलं आहे तर तिथे तुम्हाला एक आयडिया येते पण इथे ज्यावेळेला तुम्हाला विचारलेलं आहे त्यावेळेला इथे तुम्हाला माहिती नाही की एक्झॅक्टली काय विचारलं पण जेव्हा तुम्ही क्वेश्चन रीड करता तेव्हा तुमच्या लक्षात एक गोष्ट येते की इथे चारही सेंटेन्समध्ये सीजन हा शब्द आलेला आहे मग तो वेगवेगळ्या रूपात आलेला असेल पहिला सेंटेन्स आहे रेनी सीजन इज मोस्टली ग्रीटेड बाय ऑल द फार्मर्स इन इंडिया रेनी सीजन इज मोस्टली ग्रीटेड बाय ऑल द फार्मर्स इन इंडिया तर इथे रेनी सीझन म्हटलंय सो इथे जे सीझन आलेलं आहे त्याज अ नाउन आलेलं आहे त्याच्यानंतर सीजनल रेल्वे तिकीट्स आर नॉट अवेलेबल नाव सीझनल रेल्वे टिकेट्स म्हणजे रेल्वे टिकेट्सबद्दलची एक्स्ट्रा माहिती सांगणारा वर्ड आहे सीझनल सो इथे सीजनल हा ॲड्जेक्टिव्ह म्हणून आलेला आहे तिसरं जे सेंटेन्स आहे वन मस्ट इट द सीजनल फ्रुट्स टू बी हेल्दी आता तर इथे जे सीझनल आहे अगेन बद्दलची एक्स्ट्रा माहिती ॲडजेक्टिव आहे आणि चौथं आहे मोहम्मद अली वॉज अ सीझन बॉक्सर तर बॉक्सरबद्दल एक्स्ट्राची माहिती सांगणारा सीझन शब्द आहे तर इथे पण हा ॲडजेक्टिव्ह आहे तर बऱ्याच जणांनी इथे ॲडजेक्टिव्ह आहे इथे ॲडजेक्टिव्ह आहे इथे ॲडजेक्टिव्ह आहे या बेसिसवरती पहिलं जे आहे ते ऑप्शन डीला बट आयोगाचं उत्तर जे आहे ते ऑप्शन फोर आहे त्याचं रिझन काय आहे ज्यावेळेला तुम्ही रेनी सीझन म्हणता त्यावेळेला त्याचा अर्थ सीझनचा अर्थ सीझन असाच होतोय सीझनल रेल्वे म्हणता त्यावेळेला पण तिथे सीझनच अर्थ होतो ज्यावेळेला तुम्ही सीझनल फ्रुट्स म्हणता त्यावेळेला पण सीझनल फ्रुट्स म्हणजे हंगामी फ्रूट्स असाच त्याचा अर्थ होतो बट वेन यू से सीझन बॉक्सर त्यावेळेला त्याचा अर्थ होतो एक्सपिरियन्स ज्याला खूप जास्त एक्सपिरियन्स आहे असावाला जो बॉक्सर आहे तर इथे सीझनचा जो अर्थ होतो तो वेगळा होतो आणि त्या बेसिसवरती आयोगाने उत्तर चार दिलेलं आहे ठीक आहे तर या छोट्या छोट्या गोष्टी असतात ज्या तुम्हाला पीवायक्यू मधून शिकायच्या आहेत ज्या वेळेला क्वेश्चन येतो तर अर्थात आता ज्यावेळेला तुम्ही ओ... याच्यातून ऑड सेंटेन्स सिलेक्ट करते जसं तुम्हाला मॅथ्स रिजनिंगमध्ये करावं लागतं की लॉजिकने उत्तर सोडवावं लागतं ज्यावेळेला तुम्हाला संख्या मालिका दिलेली असते किंवा काही फिगर दिलेले असतात आणि त्याच्यामध्ये संख्या दिलेल्या असतात तर तिथे तुमचं जे लॉजिक बसतं कदाचित आयोगाचं लॉजिक वेगळं असेल आणि मग जर दोन लॉजिकने उत्तरं दोन वेगवेगळी येत असतील तर क्वेश्चन कॅन्सल होतात त्या पद्धतीने पण इथे तसं नाही आहे इथे तुम्हाला थोडासा विचार करावा लागेल की एक्झॅक्टली कसं दिलं आहे तर ॲडजेक्टिव्ह नाऊनचं जे फॉर्मॅट आहे त्याच्यानुसार बघितलं तर पहिला ऑप्शन करेक्ट येतो की म्हणजे तो ऑप्शन बाजूला निघेल पण जर तुम्ही मिनिंगनुसार गेला तर चौथ्या वर्डचं चा मिनिंग चौथ्या सेंटेन्समधल्या सीझनचं मिनिंग वेगळं आहे त्याच्यामुळे ते बाजूला निघतं आणि आयोगाने पण आन्सर फोर दिलेला आहे त्याच्यानंतर पुढचा जर क्वेश्चन पाहिला तर डिग्रीचा क्वेश्चन आहे आणि याचे जे ट्रिक्स आहेत फॉर्म म्हणजे कशा पद्धतीने फॉर्म करायचं आहे याच्याबद्दल ऑलरेडी मी तुम्हाला मागच्याच पेपरमध्ये एक्सप्लेन केलं होतं तीन वेगवेगळ्या ट्रिक्स मी तुम्हाला सांगितलेल्या ज्या तीन वेगवेगळ्या पद्धतीने डिग्रीज विचारल्या जातील त्यात तर त्याच्यातलंच एक आहे शी इज द डलेस्ट गर्ल इन द क्लास शी इज द डलेस्ट गर्ल इन द क्लास तर तुम्हाला काय विचारलं आहे सिलेक्ट द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री ऑफ द अबो तर पॉझिटिव्ह विचारली म्हणजे तुमच्या वाक्यामध्ये डल असायला पाहिजे ठीक आहे डल दल, डलर डलेस्ट याच्यातली पॉझिटिव्ह कुठली असेल डल दल। डलर कुठली असेल कम्पेरेटिव्ह आणि डलेस्ट कुठली आहे तर सुपरलेटिव्ह तर इथे सुपरलेटिव्हचं सेंटेन्स आहे हे मग पहिलं जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये येस इथे डल दिलेलं आहे दुसरं पाहिलं तर डलर आहे तर हे गेलं तिसऱ्यामध्ये डल आहे चौथ्यामध्ये पण डल आहे म्हणजे तुम्हाला तुमचं उत्तर काढण्यासाठी से तीन सेंटेन्सेसमधून जावं लागणार आहे पण मी तुम्हाला परवा डिस्कशनमध्ये सांगितलं होतं की सुपरलेटिवमध्ये जर, जर, सुपरलेटिव सेंटेंस, जर सेंटेंस से आए, द बिगेस्ट असेल म्हणजे जर सुपरलेटिवमध्ये बेस्टवालं दिलं असेल म्हणजे त्या सेंटेन्स जे सेंटेन्सचं स्ट्रक्चर आहे द बेस्ट द डलेस्ट असेल म्हणजे सगळ्यांपैकी एक शी इज द डलेस्ट गर्ल इन द क्लास द बिगेस्ट असं दिलं असेल तर म्हणजे सुपर लेटिव्हमध्ये नेहमी द बिगेस्टच येतं पण सेंटेन्समध्ये फक्त त्या एकाच गोष्टीबद्दल आणि ती सगळ्यात बेस्ट आहे असं सांगितलेलं असेल तर ज्यावेळेला तुम्ही कंपेरेटिव डिग्री करता त्यावेळेला बिगर दॅन एनी अदर डलर दॅन एनी अदर हे तुमच्या सेंटेन्समध्ये यायला पाहिजे कंपॅरिटिव्ह सॉरी पॉझिटिव्ह डिग्री ज्यावेळेला करायची असेल त्यावेळेला त्या वाक्याची सुरुवात तुमची नो आदरणी व्हायला पाहिजे नो आदरणीच तुमच्या वाक्याची सुरुवात व्हायला पाहिजे मग नो आदरणी सुरुवात होणारं वाक्य कुठे आहे आपलं पर्याय क्रमांक चारमध्ये आहे व्हेरी फ्यू येणार नाही शी इज ॲज डल ॲज एनी अदर नाही येणार चौथं विधान येणार आहे कारण जे आपलं फॉर्मॅट आहे जे आपल्या ट्रिक्स आहेत ज्या मागच्या पेपरमध्ये दिलेत त्या तुम्हाला इथं पाहणं गरजेचं आहे द बिगेस्ट असेल तर दुसरीकडे बिगर दॅन एनी अदर एन येईल ती पॉझिटिव्हमध्ये न आ, नो आदरणी सुरुवात होईल नो आदर गर्ल इन द क्लास इज ॲज डल ॲज शी असं ते वाक्य यायला पाहिजे त्याच्यानंतर पुढचं जर आपण हे पाहिलं क्वेश्चन पाहिला तर इथे अगेन तुम्हाला फ्रेजेस दिलेल्या आहेत काही वर्बल फ्रेजेस ज्याला आपण म्हणतो आणि विचारलेलं आहे इथे खूप मोठा प्रश्न फ्रेम केला विचारली खूप छोटी गोष्ट इन द फॉलोविंग सेंटेन्स सम पार्ट्स आर प्रिंटेड इन बोल्ड इटॅलिक टाईप इटॅलिक्स टाईप देर आर फोर चॉईसेस फाईंड आउट विच चॉईस हॅज द सेम मिनिंग ॲज द पार्ट इन द सेंटेन्स विच इज इन बोल्ड इटॅलिक्स टाईप इथे तुम्हाला काय विचारलं आहे की त्याचं मिनिंग सेम मिनिंगवाला विचारलं आहे सो सेम मिनिंगला तुम्हाला इथे सर्कल किंवा स्क्वेअर किंवा अंडरलाईन करून ठेवायची कारण जर तुम्हाला इथे अपोजिट मिनिंग विचारलं असेल तर तुम्ही वाचत नाही तुम्ही सरळ इथे येता बोल्ड डिटेलिक पाहता कंटिन्यू पाहता आणि त्याचं उत्तर द्यायला जातं तर बऱ्याचदा तसं चुकू शकता यू कॅन कंटिन्यू विथ द प्रोग्रॅम आफ्टर आय हॅव लेफ्ट सेट द गेस्ट म्हणजे मी गेल्यानंतर तुम्ही आ, हे जे काही प्रोग्राम आहे तो कंटिन्यू करा असं म्हटलेलं आहे मग ही जी फ्रेज आहे इथे जे विचारलेलं आहे ते खूप इझी आहे कारण तुम्ही बऱ्याच वेळेला हे बोलताना वापरता ज्याला तुम्ही म्हणता कॅरी ऑन यू कॅरी ऑन आय एम लिव्हिंग यू कॅरी ऑन मी जात आहे तुम्ही तुमचं चालू द्या म्हणजे तुम्ही कंटिन्यू ठेवा त्याला तुम्ही कॅरी ऑन म्हणता तर याचं उत्तर आहे इथे डीमध्ये दिलं आहे पण जसे मी मगाशी सांगत होते की ऑप्शन जे आहेत आन्सर ऑप्शन्स जे आहेत आहे, ते तुम्हाला चेक करायचे आहेत आन्सर ऑप्शन्समध्ये डी हे पहिल्या पर्याय दिले त्याच्यामुळे तुमच्या प्रश्नाचं उत्तर हे पर्याय क्रमांक एक यायला पाहिजे ना की चार ठीक आहे मग कॅरी आऊट जर आपण विचार केला कॅरी आऊटचं मिनिंग काय होतं टू परफॉर्म अ टास्क वी आर कॅरिंग आउट अ मार्केट रिसर्च सर्वे ठीक आहे तर कॅरी आऊट म्हणजे टू परफॉर्म अ टास्क कॅरी ऑफ म्हणजे काय असतं टू टेक समवन ऑर समथिंग अवे बाय फोर्स एखाद्याला फोर्सनी किंवा एखाद्या गोष्टीला फोर्सनी दूर घेऊन जाणं त्याला कॅरी ऑफ म्हटलं जातं किंवा कॅरी ऑफ ही दुसऱ्या अर्थाने पण वापरली जाते विन प्राईज प्राईज जिंकण्याच्या अर्थाने सुद्धा विन प्राईज या अर्थाने सुद्धा कॅरी ऑफ वापरली जाते कॅरी अवे लूज सेल्फ कंट्रोल जेव्हा एखादी व्यक्ती सेल्फ कंट्रोल लूज करते त्यावेळेला त्याला आपण कॅरी अवे असं सुद्धा म्हणतो ठीक आहे मात्र इथे कंटिन्यू विचारलं तर कंटिन्यूचा अर्थ कॅरी ऑन असा होईल कंटिन्यूसाठी येणारी फेज कॅरी ऑन असेल त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे फिफ्टी एट नंबरचा शी वॉज डॅश पोर्टेड विथ प्लेजर आता इथे सरळ सरळ जरी तुम्हाला माहिती नसेल की एक्झॅक्टली काय पण तुम्ही ज्यावेळेला तुम्ही इथे दिलेले जे काही प्रेफिक्सेस आहेत ते जर तुम्ही चेक केले तर लक्षात येतं की हायपोर्टेड असा शब्दच नसतो काउंटर पोर्टेड तर नसतंच नसतं इम्पोर्टेड आणि ट्रान्सपोर्टेड याच्यामध्ये तुमचं कन्फ्युजन होऊ शकतं पण ज्यावेळेला आपण इम्पोर्ट एक्सपोर्ट हे शब्द वापरतो इम्पोर्टेड एक्सपोर्टेड त्यावेळेला ते आपण व्यापाराच्या संदर्भाने वापरतो वस्तूच्या संदर्भाने वापरतो मग इथे इम्पोर्टेड हो त्याच्यामुळे तुमचा एलिमिनेट होतो आणि त्याच्यानंतर उरतो ट्रान्सपोर्टेड ट्रान्सपोर्टेड शी वॉज ट्रान्सपोर्टेड विथ प्लेजर प्लेजर म्हणजे आनंदाने आनंदाने तिची म्हणजे वाहतूक केली म्हणजे तिला सोबत घेऊन गेल्याप्रमाणे ठीक आहे शी वॉज ट्रान्सपोर्टेड विथ प्लेजर या पद्धतीने तर इथे ट्रान्सपोर्टेड हे करेक्ट बसत आहे त्याच्यानंतर फिफ्टी नाईन नंबरचा क्वेश्चन आपण पाहूयात थोडंसं ब्लर दिसत असेल तुम्ही तुमच्या क्वेश्चन पेपरच्या एफमधून पाहू शकता ॲक्च्युली पी डी एफ माझ्याकडे होती बट हे घेऊ की ते घेऊ म्हणजे मला असं वाटलं की त्या पी डी एफवरतीच तुम्हाला एक्सप्लेन करावं पण परत म्हटलं की जे काही एक्सप्लेनेशन लिहिले त्याच्या थ्रू तुम्हाला ते जास्त चांगलं समजतं त्याच्यामुळे मग याच्यातले फोटोज मी घेतले ते थोडेसे ब्लर आलेत नेक्स्ट टाईम मी काळजी घेईन ठीक आहे फिफ्टी नाईन नंबरचा क्वेश्चन विच इज ऑर आर नियर टू द मिनिंग नियर टू द मिनिंग विचारले म्हणजे तुम्हाला क्लोजेस्ट मिनिंग विचारले ऑफ अंडरलाइन वर्ल्ड तर इथे काय दिलं आहे तर इथे काय दिलं आहे द ट्रॅक लेट देम टू अ हडल ऑफ आउट बिल्डिंग्स इथे ट्रॅक होता द ट्रॅक लेट देम टू अ हडल ऑफ आउट बिल्डिंग्स आता इथे हडलला त्यांनी अंडरलाईन केलेली आहे आपण जर पाहिलं तर इथे तुम्हाला दिसेल हडलला अंडरलाईन केली आहे मग हडलचं मिनिंग काय होतं हडल म्हणजे मेस अनार्की क्राऊड गर्दी गोंधळ या सगळ्या अर्थाने हडल हा शब्द वापरला जातो मग तुम्ही लक्षात कसं ठेवाल हडल हडल हडळ हडल पाहिली की काय होईल सगळेजण गोंधळ करायला लागतील सगळी गर्दी गोंधळ करायला लागेल हडल हडळ ठीक आहे गोंधळ गर्दी या अर्थाने तो वापरला जातो त्या पद्धतीने लक्षात ठेवा आपले मराठीवाले फंडे जिथे तिथे यूज होतात मग आता हडलचा अर्थ जो आहे त्याच्या नियर टू मिनिंग असं विचारलं आहे तुम्हाला हडलच्या जवळचा मिनिंग असणारा क्लस्टर म्हणजे काय असतो समूह असतो गर्दी म्हणजे काय क्राऊड म्हणजे काय गर्दी असते तर हे दोन्ही हडलला थोडेफार सिमिलर आहेत त्याच्यामुळे हे दोन्ही शब्द उत्तरामध्ये तुमच्या असायला पाहिजेत लॅमेंटचा अर्थ कर कम्प्लिटली वेगळा होतो लॅमेंट म्हणजे काय असतं तर दुःख व्यक्त करणं किंवा शोक व्यक्त करणं त्याला लॅमेंट असं म्हटलं जातं सो so, तुमचं उत्तर असेल ऑप्शन टू ए अँड बी इथे जे वर्ड शिकताय हडल क्लस्टर क्राऊड लॅमेंट हे शब्द तुम्ही लिहून ठेवायला पाहिजेत आणि रिवाईज पण करायला पाहिजेत त्याच्यानंतर पुढचा जर क्वेश्चन आपण पाहिला तर पॉइंट आउट ता? इनकरेक्ट कंडिशनल तर कंडिशनल सेंटन्सेसवरचा एक व्हिडिओ सेपरेटली मी ऑलरेडी अपलोड केला आहे तुम्ही पाहिलेला असेल मी तुम्हाला पाहायला सांगितलेलं फोर टाईप्सचे आहेत आणि खूप इझिली लक्षात राहतात हे मी वारंवार सांगितले तर इथे तुम्हाला कंडिशनल सेंटन्सेस प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये आत्तापर्यंत तुम्ही जे पण क्वेश्चन पेपर सोडवले मग राज्यसेवा दोन हजार एकवीसचा असेल दोन हजार वीसचा असेल त्याच्यानंतर कंबाईंड ग्रुप बी दोन हजार एकवीस दोन हजार वीस आणि कंबाईंड ग्रुप सी दोन हजार एकवीस हे जे पेपर तुम्ही सोडवलेत या प्रत्येक पेपरमध्ये तुम्हाला कंडिशनल सेंटेन्स पाहायला मिळालेत मग इथे जर आपण पाहिलं इफ यू इट एक्सेसिवली मोर फॅट विल अक्युम्युलेट अंडर युअर स्किन तर इफ यू इट इथे काय आहे फॅट विल अक्युम्युलेट तर हे करेक्ट आहे कारण आपल्याला माहिती आहे इफच्या क्लॉजमध्ये जर पहिलं वाक्य सिंपल प्रेझेंटचं आहे तर पुढचं जे आहे जर जनरल ट्रूथ असेल तर सिंपल प्रेझेंटमध्ये होईल जर प्रोबॅबिलिटी किंवा पॉसिबिलिटी असेल तर फ्युचर टेन्स सिंपल फ्युचरमध्ये जाईल तर ते आपण पुढे पाहतोय जातं त्याच्यानंतर दुसरं आहे इफ यू गो टू एनी पिकनिक स्पॉट यू विल ओनली सी द वॅकेंट हॉटेल्स अँड डिज डेझर्टेड विलेजेस तर इफ यू गो यू विल ओनली सी हे पण करेक्ट आहे तिसरं विधान इफ शी डज रेग्युलर एक्झरसाइज शी वूड नॉट बी इन पुअर हेल्थ आता हे वाक्य वाचतानाच तुम्हाला चुकीचं वाटेल इफ शी डज रेग्युलर एक्झरसाइज शी वूड नॉट बी तर हे चुकीचं आहे कारण इकडे म्हणजे हे वाक्यच होत नाही इफच्या क्लॉजनुसार आणि चौथं आहे इफ दे हॅड नॉट मिक्स्ड हॅड नॉट मिक्स्ड हॅड प्लस व्ही थ्री हॅड प्लस व्ही थ्री पुढे काय असतं मग वूड हॅव कुड हॅव शुड हॅव माईट हॅव विथ्री राईट द वॉटर ऑफ रिवर्स वूड हॅव बीन रिच इन ऑक्सिजन अँड क्रिस्टल क्लिअर तर हे विधानसुद्धा तुमचं बरोबर आहे मग जर आपण इफच्या सेंटेन्ससचा विचार केला तर इथे आपण पाहतो की इफच्या चार कंडिशन्स आहेत त्याच्यामध्ये पहिली कंडिशन असते जनरल ट्रूथची सिम्पल प्रेझेंट सिम्पल प्रेझेंट असतं जे की जनरल ट्रूथ असतं ठीक आहे इफ यू टच फायर इफ यू टच फायर यू गेट्स बर्न ठीक आहे यू गेट बर्न यू गेट्स नाही यू गेट बर्न तर हे जे आहे याच्यामध्ये सिम्पल प्रेझेंट सिम्पल प्रेझेंट तुम्हाला पाहायला मिळतो जनरल ट्रूथ आहे त्याच्यानंतर प्रॉबेबिलिटी किंवा पॉसिबिलिटी असते सिम्पल प्रेझेंट सिम्पल फ्युचर जर पहिलं वाक्य इफचं वाक्य सिम्पल प्रेझेंटनी असेल आणि दुसऱ्या वाक्यामध्ये जर पॉसिबिलिटी असेल तर ते कसं असेल विल प्लस व्ही वन किंवा शाल प्लस व्ही वन किंवा मे प्लस व्ही वन किंवा कॅन प्लस व्ही वन त्याच्यानंतर तिसरा इफचा क्लॉज काय आहे इम्प्रॉबेबल कंडिशन इम्प्रॉबेबल मग मत त्याच्यामध्ये काय असेल पहिलं असेल ते सिम्पल पास्टमध्ये असेल जर पहिलं वाक्य सिम्पल पास्टमध्ये म्हणजे इफचं वाक्य जर सिम्पल पास्टमध्ये असेल तर पुढचं जे वाक्य आहे ते कूड माईट शूड वूड आणि व्ही वन असं असेल मग याच्या बाबतीत एक गोष्ट लक्षात ठेवायची की ज्यावेळेला असे प्रश्न विचारले जातात त्यावेळेला आयोग वेगवेगळ्या पद्धतीने विचारतं करेक्ट ओळखा म्हणून विचारेल कंडिशनल सेंटेन्सेसच्या बाबतीत किंवा फिल इन द ब्लँक्सच्या बाबतीत विचारलं जातं कसंही विचारलं जाऊ शकतं किंवा याच्यामध्ये कुठली कंडिशन आहे या पद्धतीने पण विचारलं जाऊ शकतं ठीक आहे त्याच्यानंतर चौथा चौथा जो प्रकार येतो त्याच्यामध्ये इम्पॉसिबल कंडिशन असते म्हणजे असं झालं असतं तर तसं झालं असतं जे की आता पॉसिबल नसतं ओन्ली पछतावा तर पास्ट परफेक्ट असतं पहिलं वाक्य जे आहे ते पास्ट परफेक्ट मग पास्ट परफेक्टमध्ये आपण वाक्याची रचना हॅड प्लस व्ही थ्री पाहतो जी की आत्ता आपल्या चौथ्या सेंटेन्समध्ये होते आणि जे पुढचं वाक्य असेल इफ इफचं वाक्य हॅड प्लस व्ही थ्री आणि जे पुढचं वाक्य असेल ते कुड माईट शूड वूड प्लस हॅव प्लस व्ही थ्री मग इथे जर तुम्ही पाहिलं आत्ताच्या तुमच्या क्वेश्चनमध्ये तर इथे तुम्हाला ही चौथी कंडिशन पाहायला मिळते इफ दे हॅड नॉट मिक्स्ड हॅड नॉट मिक्स्ड तर इथे पुढे काय पाहिले तुम्ही वूड हॅव बीन ठीक आहे तर या पद्धतीने आणि नेहमी लक्षात ठेवा इफच्या सेंटेन्सेसमध्ये इफचं जे वाक्य असतं तो सब ऑर्डिनेट क्लॉज असतो आणि पुढचं जे वाक्य असतं तो मेन क्लॉज असतो ठीक आहे इफचं वाक्य जे असतं इफ सोबत येणारं तो सब ऑर्डिनेट क्लॉज असतो आणि पुढचं जे वाक्य असतं तो मेन क्लॉज असतो त्याच्यानंतर सिक्स्टी वन नंबरचा क्वेश्चन आहे वी मस्ट गो नाव डॅश डॅश ॲड करेक्ट क्वेश्चन टॅग करेक्ट क्वेश्चन टॅग ॲड करायला सांगितले सगळ्यात इझीवाला क्वेश्चन आहे तर इथे वी मस्ट गो नाव मस्टंट वी मस्ट आहे तर इकडे मस्टंट वी येईल इथे मस्ट नॉट असतं तर तिकडे मस्ट आलं असतं मग ज्यावेळेला तुम्ही क्वेश्चन टॅग करताय तर क्वेश्चन टॅग इझी आहे तुम्हाला माहिती आहे फक्त याच्यातल्या काही एक दोन गोष्टी आहेत जे पॉईंट्स मला इथे ॲड करायचे आहेत ते मी फक्त सांगते आय एम असेल वाक्यामध्ये तर क्वेश्चन टॅग अरंट आय असा होतो आरंट आय असं होतो बट जर वाक्यात आय एम नॉट असेल तर क्वेश्चन टॅग क्वेश्चन टॅग करताना एम आय असा होतो ठीक आहे जर वाक्यामध्ये आय एम नॉट असेल म्हणजे निगेटिव्ह असेल सुरुवातीचं तर नंतर मात्र एम आय होतो आर आय नाही होत ठीक आहे त्याच्यानंतर मस्टचं मस्टंट इथे आपण पाहिलं ज्यावेळेला इफचं वाक्य दिलेलं असतं इफचं वाक्य दिलेलं असतं आणि तुम्हाला जर क्वेश्चन टॅग करायला सांगितला तर मेन क्लॉज जो असेल मेन क्लॉजमध्ये जे क्रियापद आलेलं असेल त्याच्यानुसारच त्याचा क्वेश्चन टॅग होईल म्हणजे जर इथे तुम्ही उदाहरणार्थ पाहिलं तर इफ यू इट एक्सेसिवली मोर फॅट विल अक्युम्युलेट अंडर युअर स्किन तर इथे ज्यावेळेला तुम्हाला क्वेश्चन टॅग करायचा त्यावेळेला तुम्ही विल विचारात घ्याल ठीक आहे त्याच्यानंतर काही शब्द असे आहेत जसे की फ्यू लिटल हार्डली स्का स्कास्ली रेअरली सेल्डम बेअरली यांचा अर्थच निगेटिव्ह होतो ठीक आहे म्हणजे अ फ्यू नाही फक्त जर फ्यू असेल फ्यू लिटल हार्डली स्कासली रेअरली सेल्डम बेअरली तर त्यांचा जो क्वेश्चन टॅग होतो तो पॉझिटिव्ह होतो म्हणजे जर विधानामध्ये हे शब्द वापरलेले असतील तर क्वेश्चन टॅग करताना तो पॉझिटिव्ह करावा लागतो कारण हे जे शब्द आहेत त्यांचा अर्थ निगेटिव्ह असतो पण जर अ फ्यू असेल अ लिटल असेल तर मात्र वाक्यामध्ये काय दिलं ते पाहायचं त्याच्यानुसार क्वेश्चन टॅग होईल ठीक आहे त्याच्यानंतर शालचं ज्यावेळेला क्वेश्चन टॅग करतं त्यावेळेला शांट असं लिहिलं जातं शालंट असं नाही लिहिलं जातं हे पण लक्षात ठेवा तर या क्वेश्चनचा आन्सर आहे ऑप्शन टू मस्टंट म्हणजे मस्ट नॉट मस्टंट वी त्याच्यानंतर सिक्स्टी टू नंबरचा क्वेश्चन आहे सिलेक्ट द ॲप्रोप्रिएट सिनॉनिम फॉर द बोल्ड इटॅलिक्स वर्ड इन द फॉलोविंग सेंटेन्स आय हेट वॉचिंग फ्राइटनिंग मूवीज फ्रायटनिंग म्हणजे काय असतात जे डरावनी पिक्चर्स असतात डरावणेवाली मूवीज भीतीदायक हॉरर फिल्म्स ज्याला आपण म्हणतो ते वाले तर ता, त्याचं तुम्हाला सिनोनिम विचारलं आहे म्हणजे सिमिलर मिनिंगवाला वर्ड विचारलं आहे क्राईंग असतं का नाही स्केरी स्केरी म्हणजे काय भीतीदायक सो हे बरोबर येते आहे हार्श म्हणजे कठोर हे नाही आहेत स्टॉमी म्हणजे वादळी हे पण नाही आहेत बट बी हा ऑप्शन कुठे दिला आहे बीमध्येच दिला आहे तर दोन नंबरचं ऑप्शन हे तुमचं असेल करेक्ट उत्तर त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे सिक्स्टी थ्री नंबरचा इथे अगेन तुम्हाला ज्याला आपण म्हणजे होमवर्क फोन्स वगैरे म्हणतो तर त्या टाईपचा हा क्वेश्चन आहे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स किंवा सेंटेन्सेस पहिलं सेंटेन्स दिलं आहे ही सायटेड हीज ऑथॉरिटीज आता सायटेड सी आय टी ई साईटचा अर्थ काय होतो टू मेन्शन समथिंग ऑर यूज संबड इज एक्झॅक्ट वर्ड ॲज एक्झाम्पल टू सपोर्ट म्हणजे एखाद्याचे शब्द जे आहेत ते जसेच्या तसे एक्झाम्पल म्हणून वापरणं किंवा uh, पुरावा देणं ही सायटेड हीज ऑथॉरिटीज म्हणजे त्यांनी जसेच्या तसं त्याच्या ऑथॉरिटीजबद्दलचं जे काही होतं ते uh, हे केलं मेन्शन केलं तिथे तर पहिलं जे सेंटेन्स आहे ते करेक्ट आहे दुसऱ्या सेंटेन्समध्ये काय म्हटलंय ही चोज दिस साईट फॉर हिज बिल्डिंग आता इथे जो साईट आहे तो चुकीचा आहे साईट कुठला आहे ज्यावेळेला तुम्ही पी एस आय मेन्स देता आणि त्याच्यानंतर मग तुमचं मेडिकल होतं त्यावेळेला आय साईट चेक केली जाते दॅट साईट साईट म्हणजे टू ॲबिलिटी टू सी द ॲबिलिटी टू सी ऑर विजन विजन त्याला काय म्हटलं जातं साईट म्हटलं जातं एस आय जी एच टी साईट ठीक आहे तर इथे जे साईट पाहिजे ते आहे एस आय टी ज्यावेळेला एस आय टी म्हणून आपण होतं ना साईटवरती जाऊन आला तो साईटवरती गेला आहे किंवा तुम्ही मूवीजमध्ये पाहता की साईटवरती चालू आहे तर ती साईट जी असते ती असते की बिल्डिंगवाली साईट अ प्लेस ऑफ लँड वेअर अ बिल्डिंग वॉज ऑर द बिल्डिंग इज ऑर द बिल्डिंग विल बी सिच्युएटेड बिल्डिंग होती किंवा आहे किंवा असेल अशीवाली जी साईट असते त्याला तुम्ही साईट असं म्हणता तर ती साईट वेगळी झाली आणि साईट ऑफ ब्लड तिसऱ्या विधानात दिले शी हेट्स द साईट ऑफ ब्लड तर इथे एस आय टी ई नाही आहेत एस आय जी एस टी साईट ऑफ ब्लड असं येईल कारण द साईट ऑफ ब्लड याचा अर्थ थोडक्यात असं होतो की म्हणजे कुठेतरी तुम्ही एखादं असं दृश्य पाहिलं की जिथे खूप म्हणजे रक्त वगैरे सांडलेलं आहे तर ते तुमच्यासाठी स्केरी असू शकतं भीतीदायक असू शकतं एखाद्याला त्याची म्हणजे फारशी घृणा वाटते तिरस्कार येतो तर तिला तशा गोष्टींची घृणा वाटते त्यामुळे सी पण चुकीचं आहे इथे मी सेंटेन्स एक घेतलेला आहे द स साईट ऑफ ब्लड कॅन बी व्हेरी फ्रायटनिंग म्हणजे एखादी जर अशी असं दृश्य तुम्ही पाहिलं की जिथे खूप सगळं रक्त वगैरे आहे तर ते तुमच्यासाठी फ्रायटनिंग फ्राईटनिंग आपण वरतीच पाहिलं ते तुमच्यासाठी स्केरी असू शकतं सो याचं उत्तर असेल ऑप्शन वन ओनली ए इज करेक्ट आणि इथे पण चेक करत जा की काय विचारले करेक्ट विचारले की रॉंग विचारले इनकरेक्ट विचारले की करेक्ट विचारले ते पण तुम्हाला फाईंड आउट करायचं आहे त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे सिक्स्टी फोर नंबरचा फिल इन द ब्लँक विथ द अप्रोप्रिएट ऑप्शन पोलीस रिफ्युज टू डॅश द आयडेंटिटी ऑफ द सस्पेक्ट पोलिसांनी नकार दिला त्याची आयडेंटिटी सस्पेक्टची आयडेंटिटी रिव्हील करण्यासाठी प्रकट करण्यासाठी असं म्हणजे जरी तुम्हाला तिथे शब्द नसेल तरी एवढं लक्षात येते की पोलिसांनी त्याची आयडेंटिटी सस्पेक्टची आयडेंटिटी हे करण्यासाठी उघड करण्यासाठी नकार दिला मग उघड करणे याच्यासाठी काय शब्द असेल आता पोलिसांनी लपवण्यासाठी नकार दिला असं तर होऊच शकत नाही तर याचं जर आपण मिनिंग घेतलं तर इथे येतो शब्द डिवल्ज 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 म्हणजे डिस्क्लोज करणं उघड करणं ठीक आहे त्याच्यानंतर इथे तिसरा जो वर्ड दिलेला आहे कॉनवल्स त्याचा अर्थ होतो टू शेक व्हायलेंटली टू शेक व्हायलेंटली म्हणजे खूप असं जोराजोरा घालणे काही लोक असं हस्तणं अगदी लोटपोट होतात तर तात तिथे पण कन्वल्ज हा शब्द कन्वल्स हा शब्द वापरला जाऊ शकतो ठीक आहे आणि डायवर्ट म्हणजे वळवणे हे आपल्याला माहिती आहे कन्वल्ज असं कुठला शब्द नाही आहे डिवल्ज म्हणजे उघड करणे रिव्हिल सुद्धा प्रकट करणे किंवा उघड करणे त्या अर्थाने इथे तो वापरलेला आहे त्यामुळे सिक्स्टी फोरचा आन्सर आहे ऑप्शन टू त्याच्यानंतर सिक्स्टी फाय नंबरचा क्वेश्चन आहे पॉईंट आउट द सेंटेन्सेस विच हॅव अँटोनिम्स इन देम हा जो आहे तो नवीनवाला पॅटर्न आहे पण मला फार आवडला कारण इथे ज्याचं प्रेझेन्स ऑफ माइंड आहे आणि ज्याला कळलं त्या सेंटेन्समध्ये की कुठे काय दिलेत तो माणूस बरोबर उत्तर देऊ शकतो म्हणजे हुशार लोकांची कामं आहेत ही आणि खूप इझी आणि खूप मस्त क्वेश्चन आहे इथे जास्त डोकं चालवायचं नाही सगळं तिथल्या तिथे आहे फक्त फाईंड आउट करायचं तुम्हाला मेनी फ्रीडम फायटर्स वर कंडेम टू लिव्ह इन द प्रिझन सेल अँड डाय देअर ओनली तर या वाक्यामध्ये जर पाहिलं तर तुमच्या लक्षात येईल की इथे दोन शब्द आहेत ज्यांना मी अंडरलाईन केलेली आहे आणि इथे तुम्हाला अँटोनिम्स विचारले तर त्यांनी असं सेंटेन्स फाइंड आउट करायला सांगितले ज्या सेंटेन्समध्ये एकाच सेंटेन्समध्ये दोन विरुद्धार्थी शब्द आलेत सो जरी इथे म्हणजे या वाक्यामध्ये लिव्हचा अर्थ इथे वेगळा असेल लिव्ह इन द प्रिझन हा अर्थ वेगळा असेल डायचा अर्थ जो आहे म्हणजे लिव्ह आणि डाय हे नेहमी विरुद्धार्थी आहेत हे तर आपल्याला माहिती आहे लिव्ह अँड डाय तर त्या अर्थाने हे बरोबर येतं किंवा अगदी इथे तुम्ही जर फ्रीडम आणि प्रिझन जरी घेतला तरीसुद्धा तुमचा विरुद्धार्थी होऊ शकतो बट एक्झॅक्टली ते विरुद्धार्थी नाही होणार पण हां फ्रीडम असणं आणि प्रिझनमध्ये असणं याच्यामध्ये थोडासा फरक राहतो थो। त्यामुळे त्या त्या अर्थाने पण हे लिव्ह अँड डाय जे आहे ते करेक्टली इथे अपोजिट आहेत त्याच्यानंतर दुसरं सेंटेन्स जर पाहिलं वी ऑलवेज प्रेझ हर बिकॉज शी इज ब्लेस्ड विथ टू ब्रिलियंट अँड ब्युटिफुल डॉटर्स तर असं याच्यामध्ये कुठलाही विरुद्धार्थी शब्द तुम्हाला पाहायला मिळत नाही उलट तुम्हाला ब्रिलियंट ब्युटिफुल प्रेज हे जे शब्द आहेत ते पॉझिटिव्ह अर्थानेच पाहायला मिळतात याच्यामध्ये कुठलेही विरुद्धार्थाचे शब्द नाही पाहायला मिळत त्यामुळे तुमच्या ऑप्शनमध्ये बी नसायला पाहिजे सो पहिला ऑप्शन गेला तुमचा चौथा ऑप्शन गेला आणि ऑप्शनमध्ये ए तर असायला पाहिजे त्यानंतर तिसरा जर पाहिलं आपण अ लार्ज स्टॉक ॲट लास्ट कॉट होल्ड अ स्मॉल फ्रॉग अँड हॅस्टली गॉबल्ड इट तर इथे तुम्हाला लार्ज आणि स्मॉल हे दोन शब्द पाहायला मिळतात जे की अँटोनिम्स आहेत एकमेकांचे विरुद्धार्थी आहेत सो सी तुमच्या आन्सरमध्ये असायला पाहिजे पर्याय क्रमांक तीन हे तुमचं उत्तर आलं आणि जरी तुम्ही चौथा ऑप्शन जो आहे चौथं सेंटेन्स जे आहे ते जरी वाचलं मेनी अँड प्लेझंट ड्रीम्स वॉन्टेड हिम टील ही बिकेम लुनॅटिक ठीक आहे तर लुनॅटिक म्हणजे असतं वेडा तर ल्युनॅटिक वेडा आहे याच्यामध्ये कुठेही ल्युनॅटिकचा किंवा अनप्लिझंटचा विरुद्धार्थी शब्द वगैरे दिलेला नाही आहे त्याच्यामुळे डी जे आहे ते येत नाही त्यामुळे या प्रश्नाचं उत्तर येईल ऑप्शन थ्री ए अँड सी ओनली कारण या दोन वाक्यांमध्ये तुम्हाला विरुद्धार्थी शब्द पाहायला मिळतात त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे सिक्स्टी सिक्स नंबरचा याच्यामध्ये विचारलेला आहे स्पॉट द एरर इन द फॉलोविंग सेंटेन्स इफ नो एरर से सो ठीक आहे जर एरर नसेल तर पुढे इथे डीमध्ये दिले की नो एरर म्हणून लिहा तुम्ही सेंटन्स काय आहे फॉर द लास्ट थ्री डेज आय हॅव बीन फिलिंग आउट ऑफ सॉल्ट तर त्या इथे त्यांनी जे आपण इडियम्स वापरतो किंवा प्रोवर वापरतो ॲक्च्युली इडियम तर इथे काय आहे की अशा प्रकारचा प्रश्न आयोगाने या पद्धतीने विचारलं की त्यांनी आपल्याला नेहमी ज्या वेळेला स्पॉट डे एरचा क्वेश्चन येतो त्यावेळेला कुठेतरी सब्जेक्ट वर्क ॲग्रीमेंटमध्ये किंवा आर्टिकलमध्ये आपल्याला काही प्रॉब्लेम झालेले पाहायला मिळतात बट इथे त्यांनी काय केलेलं आहे आउट ऑफ सॉर्ट वापरलेलं आहे इथे ही वापरलेली आउट ऑफ सॉर्ट्स असं असतं ते तर फक्त यस नाही आहे म्हणून इथे सी पार्ट जो आहे त्याच्यामध्ये एरर आहे आणि ऑप्शन थ्री हे तुमचा आन्सर येतं तर आउट ऑफ सॉर्ट्सचा अर्थ होतो अनहॅपी किंवा अनवेल एखादी व्यक्तीची जिला थोडंसं बरं नाही वाटते और अशी म्हणजे काय म्हणतो आपण त्याला तर मानसिकतेमध्ये नाही आहे तर आउट ऑफ सॉर्ट्स असा त्याचा अर्थ होईल तर इथे आउट ऑफ सॉर्ट्स असायला पाहिजे सॉर्ट नको त्याच्यामुळे सी जे आहे ते चुकीचं आहे आणि हे तुम्हाला तुमच्या वोकॅबमध्ये ॲड करायचं आहे तुम्हारे 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 त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन ॲक्च्युली प्रत्येक पेजचा पहिला जो क्वेश्चन आहे तो थोडासा ब्लर झाला तुम आहे तुमच्याकडे पी डी एफ आहे क्वेश्चन पेपरची त्याच्यातून प्लीज क्वेश्चन्स जे आहेत ते पहा कारण थोडंसं काय होतं ना इथे थोडंसं ब्लर दिसते त्यामुळे मे बी तुम्हाला काय म्हणायचं त्याला म्हणजे समजायला कठीण जाईल बट एक्सप्लेनेशनसाठी हे मी घेतलं आहे ठीक आहे सिक्स्टी सेवन नंबरचा जो क्वेश्चन आहे वॉट टाईप ऑफ सेंटेन्स इज द फॉलोविंग खालचं जे सेंटेन्स दिलेलं आहे ते कोणत्या टाईपचं आहे असं विचारलेलं आहे मग सेंटेन्स काय आहे वेन द ओल्ड मॅन वॉज गॉन वेन द ओल्ड मॅन वॉज गॉन गॉड कॉल्ड अब्राहिम अब्राहम अँड आस्क हिम वेअर द स्ट्रेंजर वॉज गॉड कॉल्ड अब्राहम अँड आस्क हिम वेअर द स्ट्रेंजर वॉज आता इथे एक गोष्ट लक्षात घ्या इथे तुम्हाला टाईप ऑफ सेंटेन्स विचारले आणि टाईप ऑफ सेंटेन्सवरती वारंवार प्रश्न आलेत आणि खूप सगळे ट्रिक्स अँड टेक्निक्स मी तुम्हाला दिलेले आहेत की सिम्पल सेंटेन्स कसं फाईंड आउट करायचं आहे कंपाऊंड कसं ओळखायचं आहे कॉम्प्लेक्स कसं ओळखायचं आहे आणि या सेंटेन्सेसला म्हणजे सिम्पल टू कंपाऊंड कंपाऊंड टू कॉम्प्लेक्स कॉम्प्लेक्स टू सेंट सिंपल कॉम्प्लेक्स टू कंपाऊंड कसं करायचं याच्यातून त्याच्यात कसं जायचं हे आपण पाहिलं पण प्रॅक्टिस मस्ट आहे तर इथे तुम्हाला सरळ सरळ फक्त टाईप विचारलं आहे मग आता इथे जर पाहिलं तर पहिलं वाक्य वेन द ओल्ड मॅन वॉज गॉन इथे तुमच्या लक्षात येते की इथे सबऑर्डिनेट कंजंक्शन आहे सब ऑर्डिनेट क्लॉज आहे म्हणजे हे कॉम्प्लेक्स सेंटेन्स आहे बट तुम्ही जर पुढे जाऊन पाहिलं तर गॉड कॉल्ड अब्राहम अँड आस्ट हिम ते इथे तुम्हाला दोन मेन क्लॉज पाहायला मिळतात इथे अँड पाहायला मिळतो म्हणजे इकडे तुम्हाला कॉम्प्लेक्स सेंटेन्स पाहायला मिळतंय आणि इकडे जर तुम्ही पाहिलं तर इकडे तुम्हाला कॉ कम्पाऊंडची रचना पाहायला मिळते मग तुम्ही इथे फाइंड आउट कसं करणार की नक्की काय आहे तर याचं उत्तर येतं कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्स हे फक्त कॉम्प्लेक्स पण नाही आहे हे फक्त कंपाऊंड पण नाही आहे हे तुम्हाला कंपाऊंड आणि कॉम्प्लेक्सचं मिक्सचर पाहायला आहे मग ज्या वेळेला एखाद्या वाक्यामध्ये एक सबऑर्डिनेट क्लॉज असेल किंवा एकापेक्षा अधिक सबऑर्डिनेट क्लॉज आणि ॲटलिस्ट दोन मेन क्लॉज असतील फक्त एक मेन क्लॉज जर असेल तर ते कॉम्प्लेक्सचं सेंटेन्स असतं पण म्हणजे फक्त एक मेन क्लॉज असेल तर आणि एक सबऑर्डिनेट तर पाहिजेच पाहिजे पण जर समजा एक किंवा एकापेक्षा अधिक सबऑर्डिनेट क्लॉज आहेत आणि दोन कमीत कमी दोन मेन क्लॉज असतील तर ते जे सेंटेन्स आहे ते कंपाऊंड कॉम्प्लेक्स सेंटेन्सचं होईल ठीक आहे तर हा एक नवीन प्रकार जो तुम्हाला ॲड करायचा आहे आणि समजून घ्यायचा आहे मग इथे सी दिलेला आहे जे की तुमचा आन्सर करेक्ट असायला पाहिजे पण ऑप्शनमध्ये कुठे आहे चौथ्या ऑप्शनमध्ये दिले सो पर्याय चार हे तुमचं उत्तर असेल त्याच्यानंतर पुढचा प्रश्न जो आहे याच्यामध्ये प्रिफिक्सेस विचारलेले आहेत विच वन ऑफ द फॉलोविंग प्रिफेक्सेस मिनिंग ऑल बेस्ट सूट्स द वर्ड साइंट आता लक्षात घ्या की याच्यामध्ये मागे एक वोरस असा शब्द आला होता वोरस आठवत असेल तुम्हाला आणि त्याच्या वेळेला आपण खूप सगळे ओमनीचे शब्द पाहिले होते ठीक आहे ओम्नी तर ओमनी म्हणजे सर्व तर ओमनिशेंट म्हणजे सर्वज्ञानी ज्याला सगळं काही माहिती आहे असा वाला ओमनिशेंट तर इथे जे आहे तेच तुमचं उत्तर येते आणि मग त्या अर्थाने मी तुम्हाला मिसचे पण सांगितले होते काही की मिसवरून तुम्हाला जे आहे ते करायचे आहेत किंवा तुम्हाला साईडवाले माहिती आहेत हत्यावाले तर ते जे शब्द आहेत तर ते वारंवार आयोगाकडून विचारले गेलेले आहेत त्यामुळे तुम्हाला ते करून ठेवायचे आहेत किंवा पॉलिगॅमी पॉलीवरचे जे शब्द असतात हे जे शब्द असतात ना ते तुम्हाला करून ठेवायचे आहेत त्याच्यानंतर पुढचा प्रश्न घेऊयात बाकी मी इथे दिलेला आहे की जर कुठलं प्रेफिक्स असेल तर त्याचं मिनिंग काय येईल ते त्याच्यानंतर सिक्स्टी नाईन नंबरचा क्वेश्चन आहे सरळ सरळ क्वेश्चन विचारलाय चूज द नियरेस्ट मिनिंग ऑफ द अंडरलाईन आयटम हिज फादर इज अँड ऑन्कोलॉजिस्ट ऑन्कोलॉजिस्ट म्हणजे कोण असतो जो ट्युमर्स बॉडी ट्युमर्सचा अभ्यास करतो म्हणजे बॉडीमध्ये असणाऱ्या ट्युमर्सचा अभ्यास करतो जे की जनरली आपण कॅन्सरशी रिलेटेड वापरतो तो ऑन्कोलॉजिस्ट जे असतात ते त्याचा अभ्यास करतात वन हू स्टडीज ट्युमर्स इन द बॉडी ऑन्कोलॉजिस्ट त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे सेवन्टी नंबरचा क्वेश्चन पॉईंट द पॉईंट आउट द इनकरेक्ट सेंटेन्स इथे चार सेंटेन्सेस दिलेले आहेत पण या सेंटेन्सेसचं वैशिष्ट्य हे आहे की इथे तुम्हाला वन वर्ड सबस्टिट्यूशन दिलेलं आहे आणि तुम्हाला म्हणजे चार वेगवेगळे वन वर्ड सबस्टिट्यूशन दिलेत नेहमी आपल्याला काय माहिती आहे की आयोग काय करतं एक शब्द देतं किंवा पूर्ण हे देतं की वाक्य देतं आणि त्याला एका शब्दामध्ये डिफाईन करायला सांगतं किंवा एक शब्द देतं आणि त्याचं मिनिंग काय आहे देतं पण इथे आयोगाने चार वन वर्ड सबस्टिट्यूशन एकाच वाक्यामध्ये कम्प्लीट केलेत म्हणजे तुमची वॉकॅबलरी स्ट्रॉंग असायला पाहिजे हे आयोगाला अपेक्षित आहे मग पहिलं सेंटेन्सच चुकीचं आहे ॲक्च्युली याच्यामध्ये मेनी ओल्ड मिल्स अँड डेअर ग्राइंडर्स आर नाव ऑब्सोल्युट ॲब्सोल्युट नसतं ते ऑब्सोलट असतं म्हणजे अप्रचलित किंवा अँटी क्वेटेड म्हणजे की जे प्रचलित नाही आहेत सध्या ते वाले ठीक आहे तर इथे ए जे आहे ते चुकीचं आहे ॲक्च्युली स्पेलिंग पण ऑबसोल्युट असं असतं हे तुम्ही एकदा चेक करू शकता नेटवरती त्याच्यानंतर दुसरं हे आपण ऑलरेडी पाहिले अ पर्सन हू हेट्स मॅनकाइंड त्याला आपण मिस अँथ्रोप म्हणतो ऑलरेडी uh, आपण पाहिलेलं आहे याच्याबद्दल त्याच्यानंतर अ थिंक ऑर ॲक्शन दॅट कॅनॉट बी बिलिव्हड इट्स इनक्रेडिबल इनक्रेडिबल म्हणजे काय असतं अशी एखादी ॲक्शन uh, किंवा थिंक जी की म्हणजे अनबिलिव्हेबल ज्याला आपण म्हणतो की कॅन नॉट बी बिलिव्ह त्याच्यानंतर अ पर्सन हू बिलिव्ह इन फेट जो नशिबावरती विश्वास ठेवतो त्याला काय म्हणतो आपण फॅटलिस्ट ठीक आहे तर इथे मी त्या तेणीचं मिनिंग जे आहे ते दिलेलं आहे इथे ई करून घ्या फक्त इथलं स्पेलिंग करेक्ट करून घ्या त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे सेवन्टी सिक्स नंबरचा क्वेश्चन इथे आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स खूप क्वेश्चन्स तुम्हाला आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स आयडेंटिफाय द रॉग सेंटेन्स इनकरेक्ट सेंटेन्स असेच येतात तिथे तुम्हाला तुमचंच तुम्हा लॉजिक लावावं लागते ला की नक्की काय चुकीचं आहे बट मोस्टली बऱ्याचदा जे येतात ते सब्जेक्टवर अग्रे अॅग्रीमेंटवरतीच असतात जर तुम्ही पी वाय क्यूचा अभ्यास केला तर इथे मात्र तुम्हाला थोडंसं वेगळं पाहायला मिळतं द स्टिक टेस्ट बॅडली तर इथे काय केलेलं आहे त्यांनी ॲडवर्ब आहे म्हणजे बॅट जे आहे ते प्रमाणे वापरलेलं आहे तर इथे गोष्ट लक्षात घ्यायची ज्यावेळेला एखादं म्हणजे लिंकिंग वर्ब इथे टेस्ट जे आहे ते लिंकिंग वर्ब म्हणून वापरले जर वर्ब नंतर एखादं ॲडजेक्टिव वापरलं जात असेल ॲडजेक्टिव्ह आहे बॅड हे ॲडजेक्टिव्ह आहे ज्यावेळेला एखाद्या वर्बनंतर ॲडजेक्टिव्ह वापरलं जातं ॲडवर्बच्या ऐवजी त्यावेळेला त्याला आपण लिंकिंग वर्ब असं म्हणतो मग इथे जे बॅडली दिलेलं आहे ते बॅडली न होता इथे बॅड असं असायला पाहिजे द स्टिक टेस्ट बॅड हे करेक्ट वाक्य होतं स्टिक म्हणजे काय असतं मांसाचा किंवा माशाचा भाजलेला मोठा तुकडा त्याला आपण स्टिक म्हणतो आणि इथे हे एकवचनी आहे तर टेस्ट्स हे तर करेक्ट दिले फक्त त्यांनी काय केलं आहे ॲडजेक्टिव्ह हा हावाला घोळ इथे घातलेला आहे त्याच्यानंतर द टीम प्लेड वेल तर well, हे बरोबर आहे वेल जे आहे ते ॲडवब आहे म्हणजे जे की क्रियापदाला डिफाईन करतं गुड जे आहे ते ॲड्जेक्टिव्ह आहे जे नाऊनला डिफाईन करतं मग आपण इथे जे समजून घ्यायचं म्हटलं तर ही डीड वेल ऑन टुडेज टेस्ट ही डीड वेल म्हणजे इथे त्याच्या क्रियेला त्यांनी केलेला आहे त्याच्या काय म्हणतो आपण त्याला क्रियेलाच डिफाईन केलेला आहे ठीक आहे वर्बला डिफाईन केले वेल पण जेव्हा आपण म्हणतो ही डीड अ गुड जॉब ऑन टेस्ट त्यावेळेला गुड जॉब इथे जॉबला डिफाईन करते गुड त्याच्यामुळे गुड हे ॲडजेक्टिव्ह होतं वेल हे ॲडव्हर्ब होतं हा मेन डिफरन्स आहे लक्षात घ्या वेल त्याच्यानंतर म्हणजे व्हेरी वेल मच वेल मच बेटर मच वेल नसतं मच बेटर असं पण विचारलेलं आहे गुडच्या बाबतीत गुड वेल बेटर याच्या बाबतीत आयोगाने वेगवेगळ्या वेग, वेग, संदर्भांनी प्रश्न विचारले त्यामुळे ते तुम्हाला माहिती असायला पाहिजे सो बी जे आहे ते करेक्ट आहे कारण इथे वेल जे आहे ते ॲडवब आहे आणि ते ॲडवर्बप्रमाणेच वापरले करेक्ट यूज केलेला आहे त्यानंतर फ्रँक इज हॅपियर दॅन एनी मॅन एनी मॅन कम्पेरेटिव्ह डिग्री आहे ना हे करेक्ट कसं येईल डिग्री आहे तर कम्पेरेटिव्ह डिग्रीमध्ये म्हणजे हॅपियर हे केलेलं आहे कम्पेरेटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरलेलं आहे तर इथे एनी अदर मॅन यायला पाहिजे एनी मॅन असं येत नाही त्यामुळे सी चुकीचं आहे फक्त ब बरोबर आहे फक्त, है, फक्त, है, फक्त है, बी बरोबर आहे ओनली बी हे तुमचं आन्सर येईल त्याच्यानंतर सेवन्टी सेवन नंबरचा क्वेश्चन आहे चूज द करेक्ट सिनोनिम फॉर ऑब्स्टिनेट ऑब्स्टिनेट फ्रॉम द फॉलोविंग ऑबस्टिनेटचं मिनिंग होतं एखादा हट्टी किंवा दुराग्रही म्हणजे एखादा हट्टी असेल दुराग्रही असेल तर त्याला ऑब्स्टिनेट म्हटलं जातं मग इथे जे चार शब्द दिलेले आहेत डिटेस्ट डिटेस्टचा अर्थ होतो तिरस्कार किंवा घृणा इंडोलेंटचा अर्थ होतो आळशी म्हणजे जो की लेझी आहे ऑब्स्क्युअर म्हणजे होतं धूसर किंवा अस्पष्ट जो की असा पुसटचा आहे तो आणि स्टबर्न स्टबन खूप वेळा ऐकलं स्टबन म्हणजे हट्टी ठीक आहे इफ यू आर स्टबर्न नो बडी केअर्स अबाउट यू जर तुम्ही हट्टी असाल तर कोणी तुमच्याबद्दल म्हणजे तुमची काळजी करणार नाही तुमच्यासाठी म्हणजे तुमचा विचार पण घेणार नाही स्टबन तर स्टबन म्हणजे हट्टी तर जसं नेहमी मी तुम्हाला सांगते तुमच्या आजूबाजूला तुमचं भावंड कोणीही असं असेल तर ते शब्द वापरायचे तुम्ही ज्यावेळेला तुम्ही यूज कराल त्यावेळेला ते तुमच्या इझिली लक्षात राहतील त्याच्यानंतर पुढचा क्वेश्चन आहे सेवन्टी एट नंबरचा विच ऑफ द फॉलोविंग वर्ड्स बेस्ट एक्सप्लेन्स द फ्रेज मेडिसिन गिवन टू काउंटर ॲक्ट पॉयझन ऑर डिसीज पॉयझन किंवा डिसीजला काउंटर ॲक्ट करणारा करणारे जे मेडिसिन्स असतात त्यांना काय म्हटलं जातं तर त्यांना म्हटलं जातं अँटीडोट हे खूप वेळा विचारलेलं आहे यापूर्वी वेगवेगळ्या रेफरन्सनी तर अँटीडोट अँटीडोट म्हटलं जातं अँटीबायोटिक काय असतं जे बॅक्टेरियल इन्फेक्शन्सच्या याच्यासाठी आपण वापरतो अँटीसेप्टिक काय असतं एखादी क्रीम किंवा एखादं लिक्विड असतं जे की म्हणजे एखादी जखम आहे तर ता त्याला इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण यूज करतो अँटीसेप्टिक माहिती आहे तुम्हाला ठीक आहे आणि तर ॲलोपॅथी तर माहितीच आहे त्याच्याबद्दल काय बोलायची गरज नाही तर इथे सी आहे पण ऑप्शनमध्ये जर पाहिलं तर सी पहिल्या ऑप्शनमध्ये त्यामुळे ऑप्शन वन हे तुमचा आन्सर यायला पाहिजे त्याच्यानंतर सेवन्टी नाईन नंबरचा क्वेश्चन आहे विच ऑफ द फॉलोविंग वर्ड्स मीन्स द सेम ॲज फर्मामेंट आता फर्मामेंट जो आहे हा एक आयोगाने नवीन नव्याने विचारलेला शब्द आहे फर्मामेंटचा अर्थ होतो द हेवन्स ऑर स्काय हेवन ऑर स्काय द हेवन्स ऑर स्काय मग जर वाक्य आपण पाहिलं यायचं तर थंडर शेक्स द फर्मामेंट असं एक सेंटन्स तुम्हाला नेटवरती सापडतं हे तुम्हाला मी नेटवरचे सेंटेन्स का सांगते कारण खूप वेळा आयोगाने जसं की ही रिसेंबल्स हिज ब्रदर तर हे जे सेंटेन्स आहे किंवा आणखी दोन तीन सेंटन्सेस तुम्ही ज्यावेळेला तो वर्ड जो आहे तो ज्यावेळेला तुम्ही नेटवरती टाकतात तर तिथे जे एक्सप्लेनेशनमध्ये खाली जे सेंटन्स दिलेलं असतं तेच सेंटेन्स तुम्हाला इकडे क्वेश्चन पेपरमध्ये खूप वेळा पाहायला मिळतं म्हणून ते सेंटेन्स इथे घेतले थंडर शेक्स द फर्मामेंट म्हणजे आता इथे फर्मामेंट असं विचारलं आहे आयोगाला वाटलंच मे बी यावर्षी नाही पण पुढे कधीतरी आयोग असं थंडर शेक्स द फर्मामेंट आणि फॉर्मामेंटला अंडरलाईन करेल किंवा बोल्ड डिटॅलिक करेल आणि विचारेल की फॉर्मामेंटचं मिनिंग काय आहे तर हेवन्स आणि स्काय डेंटी नसतं डेंटीचा अर्थ असा होतो स्मॉल अँड प्रिटी तो असतो डेंटी सो ए अँड बी ऑप्शन टू हे तुमच्या प्रश्नाचं उत्तर असेल आणि त्याच्यानंतर पुढचा शब्द पुढचा प्रश्न जो शेवटचा प्रश्न आहे तो आहे पॉईंट आउट द दा सेंटेन्सेस दॅट आर विदाऊट एनी प्रेफिक्सेस असं श असं वाक्य शोधायचं आहे ज्या वाक्यामध्ये एकही शब्द असा नाही आहे ज्याला प्रेफिक्स आहे नाही हां विदाऊट एनी प्रेफिक्सेस राईट असं विचारलेलं आहे तर पहिलं जर वाक्य आपण आता प्रेफिक्स म्हणजे उपसर्ग असतो शब्दाच्या पूर्वी लागणारा हा शब्द आहे इथे जर लागला तर तो झाला प्रेफिक्स इथे जर लागला तर तो झाला सफिक्स मराठीमध्ये इथे जर लागला तो झाला उपसर्ग इथे जर लागला तर तो झाला प्रत्यय असं असतं मग इथे जर आपण पहिलं सेंटेन्स पाहिलं दे प्लेड अ गुड गेम ॲट चेन्नई तर या सेंटेन्समध्ये कुठेही एकही शब्द असा नाही आहे की ज्याला प्रेफिक्स यूज केला असेल त्यामुळे हे तुमच्या उत्तरामध्ये असायला पाहिजे विदाउट विचारले द चाइल्ड वॉज फास्ट अ स्लीप आता शब्द असतो स्लीप वर्ड आहे स्लीप आणि त्याला प्रेफिक्स लागलेला आहे ए सो झाला अस्लीप त्याच्यामुळे ब तुमच्या आन्सरमध्ये असायला नाही पाहिजे ब कुठे दिलेलं आहे इथेच फक्त दिले सो हे फक्त एलिमिनेट झालं द होल वर्ल्ड नोज हिटलस ब्रुटल ॲक्शन्स तर आता इथे सुद्धा कुठलाही शब्द असा नाही आहे ज्याला प्रेफिक्स लागलेला आहे त्यामुळे सी तुमच्या आन्सरमध्ये असायला पाहिजे आणि शेक्सपियर्स ड्रामाज आर फेमस ऑल ओवर द वर्ल्ड याच्यातही कुठलाही शब्द असा नाही आहे ज्याला प्रेफिक्स लागलेला आहे त्यामुळे हेही तुमच्या आन्सरमध्ये असायला पाहिजे ए सी डी पर्याय क्रमांक दोन हे असेल तुमच्या प्रश्नाचं उत्तर तर इथे आपण कंबाईंड दोन हजार वीसचे जे प्रश्न आहेत ते अभ्यासलेले आहेत तुम्हाला मे बी असं वाटेल की याच्यामध्ये पाच प्रश्न कमी आहेत ते कुठले आहेत सेवन्टी वन टू सेवन्टी फाय कारण हे जे होते ते कशाचे क्वेश्चन्स होते पॅसेजचे क्वेश्चन्स होते ते मी इथे घेतलेले नाही आहेत तर पॅसेजचे तुम्हाला माहिती की तुम्ही फाइंड आऊट करू शकता आणि जो पॅसेज होता आय थिंक त्याच्यामधला पण एक क्वेश्चन जो आहे तो हॅशटॅग आहे म्हणजे एक क्वेश्चन कॅन्सल झालेला आहे आणि जे त्यांनी टायटल विचारलेलं होतं किंवा आय थिंक एक मिनटं मला फक्त चेक करू द्या काय विचारलं होतं हां सुटेबल टायटल विचारलं होतं तर करेक्ट जे आहे मलाही वाटत होतं की जो डीवाला ऑप्शन आहे डी जे आहे द ग्रीड ऑफ नेशन्स अँड वॉर कंपल्शन्स तर ते असायला पाहिजे होतं पण आयोगाने सी दिलेलं आहे सायन्स अँड वॉर वेपन्स बाकी जे आहे त्याची उत्तरं तुम्हाला पॅसेजमधून सापडतात जर तुम्ही थोडंसं लक्ष देऊन पॅसेज वाचला तर इथे आपण कंबाईंड दोन हजार वीसचा पेपर जो आहे त्याचा अनालिसिस केलेलं आहे आणि अशा प्रकारे एकूण पाच पेपरच्या इंग्लिशमधल्या क्वेश्चन्सचं तुमचं अनालिसिस कम्प्लीट झालेलं आहे एक्सप्लेनेशन कम्प्लीट झालेलं आहे आता तुमचं काम काय आहे तुम्हाला इनकम्प्लीट टास्क कम्प्लीट करायला सांगितलेत ना तर तुमचं काम काय आहे की हे जे एक्सप्लेनेशन झालेले आहेत याच्यात जे काही नवीन वर्ड्स तुम्ही शिकलात किंवा नवीन रूल्स तुम्ही शिकलात किंवा नवीन ज्या ट्रिक्स तुम्ही शिकलात जसं की ॲक्टिव्ह पॅसिव व्हॉइससाठी पण मी तुम्हाला काही ट्रिक्स सांगितलेले आहेत किंवा डिग्रीसाठी पण ट्रिक्स सांगितलेले आहेत की डिग्रीचे जे सेंटेन्सेस आहेत ते कसे सॉल्व करायचे इफचं तर तुम्हाला इंडिव माहिती आहे व्हिडिओच्या माध्यमातून पण सांगितलं आहे आणि इकडे पण खूप वेळा सांगितलं आहे किंवा जे टाईप्स ऑफ सेंटेन्सेस आहेत काइंड्स ऑफ सेंटेन्सेस सिम्पल कंपाऊंड कॉम्प्लेक्स याच्याबद्दल जे काही सांगितलेलं आहे ते पण तुम्हाला सगळं रिवाईज करायचं आहे जेवढं काही झालेलं आहे ते ठीक आहे आय होप नेहमीप्रमाणे तुम्हाला या व्हिडिओची या डिस्कशनची हेल्प होईल डिस्कशनची म्हणजे या एक्सप्लेनेशनची कारण नेहमी आपण डिस्कशनमध्ये घेतो पण काही कारणाने डिस्कशन नाही झालं म्हणून व्हिडिओच्या माध्यमातून मी देते जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा थँक्यू